सरकारी नोकरीत लागल्यानंतर तो लिपिक असो, कारकून असो, शिपाई असो, जर चांगलं काम केलेलं असं, त्याचा सर्व्हिस रेकॉर्ड चांगला असलं, तर त्यांना ठराविक काळानंतर पदोन्नती मिळणं हा त्यांचा हक्कच असतो. आणि हा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी मी स्वतः कायम आग्रही असतो. त्यामुळे 2013 मागचं प्रमोशन झालं होतं, त्यानंतर प्रमोशन झालं नाही असं माझ्या निदर्शनास वेगवेगळ्या संघटनांनी त्यांनी आणून दिलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ते फास्ट काम करता नाही आणि तरीसुद्धा आपण या सगळ्या कामाचा आढावा घेऊन जे पात्र कर्मचारी आहे, ज्यांच्यावर कुठली डीई चालू नाही, ज्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल नाही आणि ज्यांच्या कामकाजाचे शेरे चांगले आहे, अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंबंधीची कारवाई गेल्या 2-3 महिन्यापासून सुरू होती. ते आता पूर्णत्वाला आले असून जवळपास 416 कर्मचाऱ्यांना आपण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रमोशन देतो. त्याच्यामध्ये 380 हे वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचारी ज्यांना प्रमोशन मिळणार आहे आणि जवळपास 36 वर्ग 1 वर्ग 2 अधिकारी कर्मचारी ज्यांना प्रमोशन हे महासभेची मान्यता मिळाल्यानंतर मिळेल आणि वर्ग 3 आणि 4 आदेश मी सही करून दिलेले आहे.